नमस्कार मित्रांनो, एक्झाम वाडीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता आपण जे पाहत आहोत ते रेल्वे ग्रुप डीसाठीची मोठी एक न्यूज आलेली आहे. खूप महत्त्वाची न्यूज आहे. आजचीच दिवशीची ही आपण पाहू शकता, 6 जानेवारीला जनसत्ता या न्यूजपेपरमधली ही न्यूज आहे. मित्रांनो, बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये यापूर्वीची न्यूज आलेली आहे, परंतु आज पुन्हा एकदा आपल्याशी शेअर करावी वाटली ही न्यूज, म्हणून मी शेअर करत आहे. तर मित्रांनो, आपण याच न्यूजमध्ये 13,000 जास्त ज्या व्हॅकन्सी आहेत RRBच्या रेल्वेच्या आत, पुन्हा आता नव्याने या व्हॅकन्सी आलेल्या आहेत, त्याबद्दलही माहिती घेणार आहोत. त्याची ही माहिती याच न्यूजमध्ये दिलेली आहे डिटेलमध्ये RRBच्या ऑफिसरनी. तर आपण त्याबद्दलही माहिती घेऊया. जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईबवर क्लिक करा, कारण आपण मेगा भरती, तलाठी भरती आणि MPSCच्या परीक्षांचंही भरपूर क्लासेस या आपल्या चॅनलवरती घेत आहोत, त्याची माहिती आपण सविस्तरपणे देत आहोत. तर त्यासाठीही आपण चॅनलला फॉलो करू शकता आणि अनअकॅडमीची लिंक दिलेली आहे, जर शक्य असेल तर तुम्ही अनअकॅडमीवरती मला फॉलो करू शकता. तर पाहूया रेल्वे ग्रुप डीबद्दल जी काही महत्त्वाची न्यूज आलेली आहे काय आहे. तर मित्रांनो, 11 जानेवारीला जी काय आहे आन्सर की आपली येणार आहे रेल्वे ग्रुप डी. ज्यांनी मी रेल्वे ग्रुप डीची एक्झाम दिलेली आहे त्यांची 11 जानेवारीला आन्सर की येणार आहे. आणि मित्रांनो, जर आपल्याला आन्सर कीमध्ये काही आपल्याला दोष वाटले, जर आयोगाचं रेल्वेची जी काय आन्सर की येणार आहे SSC सारखी आन्सर की येणार आहे मित्रांनो, कारण रेल्वेची आपली ऑनलाईन एक्झाम झाली होती, SSC पण ऑनलाईन असते आणि बँकिंग पण ऑनलाईन असते, परंतु फरक हा आहे बँकिंगमध्ये आणि SSC रेल्वेमध्ये. तर बँकिंगचे जे आहे ते आपल्याला आन्सर की आपल्याला पाहायला भेटत नाही, परंतु SSC आणि रेल्वे जे आहे ते आपल्याला काय होते आन्सर की पाहायला भेटते. त्यामुळं जर आपल्याला काय फॉल्ट वाटला, आपल्याला जर तिथं काय दोष वाटला, आपलं आन्सर की जे आयोगाचं उत्तर आहे आणि तुमचं उत्तर जर तुम्हाला वाटलं की तुमचं उत्तर बरोबर आहे, परंतु चुकीने आयोगाने चुकीचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यासाठी मार्क तुमचे कट झालेले आहेत, तर तुम्ही त्यासाठी 17 जानेवारीला वेबसाईटवर एक लिंक उपलब्ध होईल. त्या लिंकद्वारे तुम्ही तिथं आपलं जे काही आयोगाला म्हणजे तक्रार आहे ती विथ प्रूफ आपण देऊ शकता, आणि ती तक्रार आहे ती मित्रांनो फक्त इंग्रजीमधूनच द्यायची आहे असं आयोगाने सांगितलेलं आहे, त्यामुळे ती तक्रार इंग्लिशमधून सविस्तरपणे आयोगाकडे पोहोचवायची आहे. तर मित्रांनो, पाहूया जी न्यूज आहे ती 13,000 जास्त भरतीची ती काय आहे ती पाहूया. तर RRBने मेयापूर्वी हा व्हिडिओ मित्रांनो ऑलरेडी अपलोड केलेला आहे 2-3 दिवसापूर्वी, त्याची लिंक आपल्याला थोड्या वेळा व्हिडिओमध्येच दिसेल, व्हिडिओच्या शेवटी त्याच्यावर क्लिक करून आपण डिटेलमध्ये त्याची माहिती घेऊ शकता. तर 13,000 जी व्हॅकन्सी आहे RRB ज्युनियर इंजिनियर या पदासाठी आहे. तर त्यासाठी आपण 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता, जर आपण त्यासाठी ॲप्लिकेबल असाल तर. त्यासाठी जी क्वालिफिकेशन आहे ते इंजिनिअरिंग आणि सायन्स BSc फिजिक्स आणि केमिस्ट्रीवाले स्टुडंट त्याला अप्लाय करू शकतात. त्याची एक्झामची डिटेल आणि सिलेबस डिटेल आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी आपण तो व्हिडिओ पाहू शकता. आणि जे कॅन्डिडेट CBTच्या सेकंड एक्झामसाठी पात्र झालेले आहेत त्यांची 21, 22 आणि 23 जानेवारीला एक्झाम आहे, ते त्यांना कॉल लेटर आता अवेलेबल झालेलं असेल. तर मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. तसंच मेगा भरती, तलाठी भरती आणि MPSCचे जर आपण प्रिपरेशन करत असाल तर त्याचीही आपण डिटेल ह्याच न्यूजमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे, धन्यवाद.